नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 लेसन नंबर 1 कॉम्प्लेक्स नंबर्स, त्यामधील एक्सरसाइज 1.3 चा हा पार्ट 2 चा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पासून क्वेश्चन नंबर 9 पर्यंतचे सगळे क्वेश्चन्स करणार आहोत. याआधी मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पर्यंत कंप्लीट केलं होतं. सो लेट अस स्टार्ट. क्वेश्चन नंबर 5 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे अंडर रूट 3 इन ब्रॅकेट कॉस पाय बाय 6 प्लस आय साईन इन ब्रॅकेट सॉरी आय साईन थिटाच्या ऐवजी आहे या ठिकाणी पाय बाय 6, म्हणजे अँगलची व्हॅल्यू किंवा थिटाची व्हॅल्यू काय आहे, पाय बाय 6. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे आपण इक्वेशन लिहिलेलं आहे हे आपल्याला एक्स प्लस आय वाय म्हणजेच एक्स प्लस आयोटा वाय या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. सो लेट अस सी हे आता आपण कसं करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे कळलं की पाय बाय 6 काय आहे, थिटाची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की पाय बाय 6 म्हणजे डिग्रीमध्ये किती, तर हे कसं फाइंड आउट करायचं हे आपण ऑलरेडी पार्ट 1 फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सो पाय बाय 6 हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर आपण करणार आहोत 180 बाय पाय. पाय पाय कॅन्सल होईल, 6 1 6, 6 3 18 आणि 0, म्हणजे याचा अर्थ पाय बाय 6ची व्हॅल्यू काय येते, 30 डिग्री येते. सो इथे आपण लिहिणार आहोत कॉस 30 डिग्री प्लस आयोटा किंवा आय साईन 30 डिग्री. आता तुम्हाला जसं की माहिती आहे कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, अंडर रूट 3/2 प्लस आय या ठिकाणी आहे असं येईल शेवटपर्यंत. साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू असते हाफ. आता हे तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता का, तर नाही करू शकत. का नाही करू शकत, या ठिकाणी आय आहे आणि आय असल्यामुळे तुम्हाला इझिली ॲड करू शकत नाही. मग तुम्ही काय करणार आहात, हे जे अंडर रूट 3 आहे याने तुम्हाला पहिल्यांदा तर याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि दुसऱ्यांदा याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो अंडर रूट 3 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 3 डिवायडेड बाय 2 प्लस आय अंडर रूट 3 इंटू 1/2. ओके, सो ॲज यू नो की जेव्हा आपण अंडर रूट 3 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 3 करतो तेव्हा काय येतं, 3 3/2 प्लस आय अंडर रूट 3/2. तर अशा पद्धतीने एक्स प्लस आयोटा वायच्या फॉर्ममध्ये आपण याला एक्सप्रेस केलेलं आहे आणि हे आहे आपलं आन्सर. ओके, स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. नेक्स्ट आता आपण पाहतोय सेकंड क्वेश्चन आहे अंडर रूट 2 कॉस 7π/4 प्लस आहे आय साईन 7π/4. ओके, सो आता 7π/4 कसं येतं हे जर तुम्हाला स्प्लिट करायचं असेल तुम्ही काय करू शकता, आपल्याला असे दोन अँगल्स घ्यायचे आहेत की ज्याची बेरीज म्हणजे ज्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 7π/4 आलं पाहिजे. आता अँगल घेताना शक्यतो आपण 2π किंवा पाय घेतो. जर मी 2π घेतला तर 2π काहीतरी ॲड किंवा सबट्रॅक्ट केल्यानंतर मला हे मिळालं पाहिजे. मग जर 2π मायनस मी पाय बाय 4 केलं तर 4 2 8, म्हणजे आपण असं करतो ना हे मल्टिप्लाय आणि हे ॲड किंवा सबट्रॅक्ट. सो 4 2 8π - π म्हणजे या ठिकाणी काय आलं, 7π/4. सो मी इथे काय करू शकते, कॉस 7π/4च्या ऐवजी 2π - π/4 घेणार आहोत प्लस या ठिकाणी आय साईन पुन्हा एकदा या ठिकाणी 2π - π/4 घेणार आहोत आणि इथे येणार आहे अंडर रूट. आता 2π याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 360 येते. सो हे आपण नाही लिहिलं तरी पण चालतं. मग फक्त काय राहिले या ठिकाणी, कॉस पाय बाय 4 मायनस आय साईन पाय बाय 4. ॲज यू नो की पाय बाय 4 म्हणजे काय, 45 डिग्री. सो तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट 45 डिग्रीची व्हॅल्यू लिहू शकता, 1/√2 मायनस आयोटा 1/√2. सो आता रूट 2 बाहेर आहे, रूट 2ने आपण या दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहोत. सो आता जेव्हा आपण याने याला मल्टिप्लाय करणार आहोत तेव्हा अंडर रूट 2/√2 मायनस आय रूट 2/√2. आता हे रूट टू सगळं कॅन्सल होईल आणि 1 - आयोटा येणार आहे तुमचा आन्सर. सो हे कसं आहे, एक्स प्लस आयोटा वायच्या फॉर्ममध्ये आहे. सो 1 - आयोटा काय आलेला आहे आन्सर. तर इन दिस वे तुम्ही हे सॉल्व करू शकता, स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता आणि हे सगळं रफ वर्क. नेक्स्ट आता आपण सॉल्व करतोय थर्ड एक्झाम्पल आहे 7 cos (-5π/6) प्लस आय साईन (-5π/6). ओके, सो आता आपण हे जे सगळे -- साईन्स आहेत ते जरा बाहेर घेऊया, म्हणजे हे येईल cos (5π/6) मायनस येईल या ठिकाणी आय साईन 5π/6. ओके, सो आता इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 5π/6 आपण कसं लिहू शकतो, तर इथे आपण पायला सेपरेट जर काढलं तर पाय मायनस पाय बाय 6, म्हणजे 6π - π यू विल गेट 5π आरामात. ओके, सो आता या ठिकाणी कॉस पाय मायनस पाय बाय 6 आपण घेणार आहोत, सॉरी मायनस या ठिकाणी आय साईन
पाय मायनस पाय बाय सिक्स. सो हे जे पाय पाय आहे ते तुम्ही इझिली बाहेर काढू शकता, कारण ॲज यू नो की पाय म्हणजे काय असतं 360 degrees. सो ते नाही लिहिलं तुम्ही तरीही चालणार आहे. पाय म्हणजे 180 degrees, सॉरी पाय म्हणजे असं 180 degrees होते. तुम्ही या ठिकाणी नाही लिहिलं किंवा स्किप केलं तरीही चालतं, कारण त्या व्हॅल्यूज कशा आहेत, राऊंड फिगर आहेत किंवा त्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. सो इथे आपण पाय नाही लिहिणार आहोत, पायच्या ऐवजी फक्त लिहिणार आहोत कॉस मायनस पाय बाय सिक्स मायनस आय साईन मायनस पाय बाय सिक्स. आता हे जे मायनस मायनस साईन्स आहेत ते आपण काढूया. म्हणजे या ठिकाणी जे कॉस आहे तर ते मायनसमध्ये येईल. ॲज यू नो की पाय बाय सिक्स म्हणजे किती असतं, 30 degrees. सो मायनस अंडररूट 3/2 या ठिकाणी येईल, कारण कॉस 30 काय असतं, अंडररूट 3/2 आणि मायनस साईन आहे असं. अगेन साईन पाय बाय सिक्स म्हणजे साईन 30 degrees. साईन 30 degrees काय असणार आहे, 1/2. सो मायनस 1/2 इथे येणार आहे. 7 तुम्हाला सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागेल. सो मायनस 7 अंडररूट 3/2 मायनस आय 7/2. आता इथे आपण काही रिड्यूस वगैरे काही करू शकत नाही आहे. सो दॅट्स वाय आपलं हेच आन्सर आलेलं आहे की x प्लस आयोटा वाय. सो हा आहे आपला, ही आहे आपली एक्सची व्हॅल्यू आणि ही आहे आपली वायची व्हॅल्यू आणि हा आपला आयोटा. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. आय होप की तुम्हाला याचा आन्सर कळला असेल. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल, ते म्हणजे फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल आहे ते म्हणजे ई पाय बाय 3 आयोटा. आता हे जे आहे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे. सो आपल्याला हे आधी सॉल्व करावं लागेल. ॲज यू नो की इथून आपण झेडची व्हॅल्यू वगैरे फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जर आपण हे साध्या टर्ममध्ये लिहायचं म्हटलं किंवा फॉर्म्युला वगैरे जर आपण इथे वापरला, तर झेड इज इक्वल टू काय असतं, ई आर ई आय थीटा. म्हणजे जर आपण आर ई आय थीटा जर केलं तर आपल्याला मिळणार आहे झेडची व्हॅल्यू. आता ॲज यू नो की या ठिकाणी ही थीटाची व्हॅल्यू आहे, हा आय आहे आणि हे आहे ई, आणि इथे आरची व्हॅल्यू नाही दिली, याचा अर्थ आर काय असणार आहे, 1. ओके, सो इथे आपण घेणार आहोत आर इज इक्वल टू 1. नाही दिलं म्हणजेच काय, 1 असणार आहे, आपण 1 सपोज करतो. आणि थीटा इज इक्वल टू आहे या ठिकाणी पाय बाय 3. पाय बाय 3 आहे ना, हा येस पाय बाय 3 आहे. ॲक्च्युली पुस्तक जरा पुढे, कारण मोठ्या स्क्रीनमध्ये सगळं सॉल्व केलेलं दिसायला पाहिजे, दॅट्स वाय. ओके, आणि आय तर या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे. सो आता इथे आपण एक असं सॉल्व करणार आहोत. तुम्हाला हे सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल, याचं उलटं करावं लागेल, म्हणजे पोलार फॉर्ममध्ये लिहावं लागेल. कारण पोलार फॉर्ममध्ये लिहिलं तर तुम्हाला अशा पद्धतीने एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळेल. हे सगळे जे काय होते ते कसे होते, पोलार फॉर्म होते. जे आतापर्यंत आपण पहिले 3 सॉल्व केले ते काय होते, पोलार फॉर्म होते. आणि ते आपण इझिली सॉल्व केले आणि आपल्याला एक्स प्लस आय वायची व्हॅल्यू मिळाली. त्याच पद्धतीने आपण आता यालाही पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया, जेणेकरून आपल्याला एक्स प्लस आय वायची व्हॅल्यू मिळेल. सो पोलार फॉर्म म्हणजेच काय, झेड इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस प्लस आय साईन थीटा. ओके, सो आता या ठिकाणी आर म्हणजेच काय आहे, 1 आहे. कॉस थीटामधला थीटा काय आहे, पाय बाय 3 आहे. प्लस आय साईन पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजेच काय असतं, 60 degrees. सो दॅट्स वाय आपण इथे लिहिणार आहोत 60 degreesची व्हॅल्यू. सो कॉस 60 degrees काय असतं, 1/2 प्लस आय अंडररूट 3/2. ओके, सो आता आपल्याला ह्याला काय करावं लागेल, याला आता आपल्याला काय करावं लागेल, 1 मल्टिप्लाय करावं लागेल. 1 मल्टिप्लाय केलं तरी पण ते सेमच राहणार आहे. सो अशा पद्धतीने 1/2 प्लस आयोटा अंडररूट 3/2 ही आलेली आहे एक्स प्लस आयोटा वायच्या रूपामध्ये व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन आहे ई मायनस 4π/3 थीटा आणि आय. ओके, इथे पण आर नाही दिलं आहे. सो आर इज इक्वल टू आपण ॲज युजल 1 सपोज करणार आहोत, आणि थीटा इज इक्वल टू आहे मायनस 4π/3. अगेन पोलार फॉर्म इज इक्वल टू झेड इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साईन थीटा. ओके, सो आर या ठिकाणी 1 दिलेला आहे. कॉस मायनस 4π/3 प्लस आय साईन मायनस 4π/3. आता हे जे मायनस मायनस साईन्स आहेत तर ते कुठे येतील, साईनला आणि कॉसला येतील रेस्पेक्टिवली. सो मायनस कॉस 4π/3 मायनस आय साईन 4π/3. आता याला आपण जर परत स्प्लिट करायचं म्हटलं तर पाय प्लस पाय बाय 3 म्हणजे 3 पाय प्लस पाय काय होणार आहे, 4π. म्हणजे असे जर आपण सॉल्व केलं तर ते 4π + 3 येणार आहे, 4π/3 येणार आहे. सो या 4π/3 ऐवजी आपण हे फॉर्म वापरूया. सो मायनस कॉस या ठिकाणी काय घेणार आहोत आपण, पाय प्लस पाय बाय 3 मायनस आय साईन पाय प्लस पाय बाय 3. ओके, सो कॉस पायची व्हॅल्यू आपण नाही लिहिली तरी पण चालेल, कारण तसं या ठिकाणी मायनसमध्येच येणार आहे. साईन पायची व्हॅल्यू पण मायनसमध्ये येणार आहे, पण हे जे मायनस मायनस आहे तर ते प्लस होईल. सो या ठिकाणी 1
तुम्ही असं करू शकता या ठिकाणी डायरेक्ट कॉसमध्ये अजून एक स्टेप न वाढवता पाय बाय थ्री ॲज यू नो की पाय बाय थ्रीची व्हॅल्यू असते 60 degrees सो कॉस 60 तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. कॉस 60 म्हणजे काय असतं हाफ. सो डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी हाफ मेन्शन करू शकता. इथे मायनस आणि मायनस काय होणार आहे पॉझिटिव्ह आय आहे असा साईन पुन्हा एकदा साईन 60 degrees. साईन 60 म्हणजे काय अंडररूट 3/2. सो इथे तुम्हाला 1 ने मल्टीप्लाय करावं लागेल. 1 ने मल्टीप्लाय केलं तरी पण आन्सर तेच राहणार आहे. सो इट विल बी हाफ मायनस हाफ प्लस 1√3/2. ओके सो इन दिस वे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. एक्स प्लस आयोटा वायची व्हॅल्यू आलेली आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय यातीलच म्हणजे क्वेश्चन नंबर 5 मध्ये लास्ट क्वेश्चन 6th question. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th question. सेमच क्वेश्चन आहे ई काय आहे इथे हां 5π/6. ओके e^5π/6. आता या ठिकाणी पुन्हा एकदा आरची व्हॅल्यू नाही दिली आहे. सो आर इज इक्वल टू 1 θ = 5π/6. पोलार फॉर्म म्हणजे z = r(cos θ + i sin θ). सो आरची व्हॅल्यू काय आहे 1 cos θ मधला थीटा काय आहे 5π/6 प्लस आय आहे असं साईन आहे असं 5π/6. आता या ठिकाणी 5π/6 पण आपण स्प्लिट करू शकतो. कसं करू शकतो पाय मायनस पाय बाय सिक्स. 6π - π केलं तर 5/6 येणार. ओके सो 1 अगेन या ठिकाणी कॉस पाय मायनस पाय बाय सिक्स प्लस आयोटा साईन पाय मायनस पाय बाय सिक्स. आता या ठिकाणी अगेन दोघांकडेही कॉस पाय आहे आणि इकडे आहे साईन पाय. हे जे मायनसचं साईन आहे पाय निघून जाईल बट हे जे मायनसचं साईन आहे तर ते मात्र राहील. त्याच्यामुळे या ठिकाणी कॉस काय होणार आहे मायनस होणार आहे. ओके पाय निघून गेल्यानंतर कॉस काय होणार आहे मायनस होणार आहे. आणि या ठिकाणी आहे आय साईन पाय. ओके सो साईन पायची व्हॅल्यू जर आपण घ्यायचं म्हटलं तर साईन पायची व्हॅल्यू कशी आहे येस निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह निगेटिव्ह याचं निगेटिव्ह आणि साईन पायचं निगेटिव्ह अशा पद्धतीने याची व्हॅल्यू कशी घ्यावी लागेल आपल्याला पॉझिटिव्हच घ्यावी लागेल. सो पाय बाय सिक्स. ओके ही पॉझिटिव्ह ही निगेटिव्ह व्हॅल्यू आणि साईन पायची व्हॅल्यू पण निगेटिव्ह असते. सो निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह. दॅट्स वाय ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहिली. बट या ठिकाणी कॉस पाय कसं असणार आहे निगेटिव्ह. दॅट्स वाय आपण मायनस कॉस एवढंच घेतलेलं आहे. पायची व्हॅल्यू आपण नाही लिहित. सो 1 या ठिकाणी आहे असं. ॲज यू नो की कॉस पाय बाय सिक्स याचा अर्थ होतो कॉस 30 degrees. आणि कॉस 30 degreesची व्हॅल्यू असणार आहे √3/2. आणि मायनस साईन आहे असं. प्लस या ठिकाणी आय साईन 30 degreesची व्हॅल्यू असते 1/2. सो 1/2 आहे असं. ब्रॅकेट कम्प्लिटेड. 1 ने मल्टीप्लाय करायचं आहे दोन्ही ठिकाणी. दोन्ही ठिकाणी आन्सर सेम येईल. दॅट इज √3/2 प्लस आय 1/2. सिम्पल. सो अशा पद्धतीने मायनस √3/2 प्लस आय 1/2 आलेला आहे तुमचा आन्सर एक्स प्लस आयोटा वायच्या फॉर्ममध्ये. ओके सो इन दिस वे आपण 5th question सॉल्व्ह केलेलं आहे. नेक्स्ट आहे 6th question. फाईंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर 1+2i / 1-3i. ओके सो 6th आहे. तुम्हाला मॉड्युलस फाईंड आउट करायचं आहे. मॉड्युलसला आपण असं घेतो मॉड्युलस. आणि तुम्हाला फाईंड आउट करायचं आहे आर्ग्युमेंट कोणाचं कॉम्प्लेक्स नंबर काय आहे. दॅट इज 1+2i / 1-3i. ओके हा सेम क्वेश्चन आपण केलेला आहे क्वेश्चन नंबर 4 मधला 5th question हा आहे जो की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये केला आहे. सेमच क्वेश्चन आहे. त्यामध्ये पण आपण सेम पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म फाईंड आउट केली होती. त्याच्याआधी आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट कसं फाईंड आउट करायचं हे पण पाहिलं आहे. सो तुम्ही हा क्वेश्चन त्या व्हिडिओमधून रेफर करू शकता. सेमच क्वेश्चन आहे. सेम नंबर्स आहेत. सेम साईन सगळं काही सेम आहे. सो यू कॅन रेफर दॅट व्हिडिओ. नेक्स्ट आहे कन्वर्ट द कॉम्प्लेक्स नंबर इन द पोलार फॉर्म. ओके सो तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे z = i(-1/cos π/3 प्लस आयोटा साईन पाय बाय थ्री. ओके सो हे तुम्हाला पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. तुम्ही म्हणाले ऑलरेडी पोलार फॉर्ममध्ये आहे पण नाही. हा जो वरचा भाग आहे तो तुम्हाला रिमूव्ह करावा लागेल. तेव्हा हे कसं होणार आहे पोलार फॉर्ममध्ये येणार आहे. सो लेट अस सॉल्व. हां फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे आपला फॉर्म्युला आपण लिहूया पोलार फॉर्मचा. पोलार फॉर्म z = r cos θ + i sin θ. ओके सो आता याच्यानुसार तुम्हाला हे सगळं सॉल्व करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आधी याचे व्हॅल्यूज पुट करावे लागतील. याचे व्हॅल्यूज पुट केल्यानंतर तुम्ही ते वरखाली मल्टीप्लाय वगैरे करून सॉल्व करू शकता आणि त्याच्या आधारे आपण हे पाहूया कसं होतं आहे.
सो हा फॉर्म्युला जस्ट तुम्हाला लिहून ठेवायचा आहे कारण पोलार फॉर्म फाइंड आउट करण्यासाठी हाच फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सो हा जस्ट तुम्ही ॲज अ फॉर्म्युला सेक्शन म्हणून सुरुवातीला लिहिणार आहात जेणेकरून जो कोणी तपासणारा असेल त्याला कळेल की तुम्हाला हा फॉर्म्युला येतो आणि तुम्ही याच्या आधारे सॉल्व करणार आहात. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉस पाय बाय थ्री म्हणजे कॉस 60 डिग्री. कॉस 60 डिग्री म्हणजे असणार आहे हाफ. सो त्या व्हॅल्यूज आपण लिहूया. हाफ प्लस या ठिकाणी आय. साईन 60 डिग्री म्हणजे अंडरवूड 3/2. ओके आता या ठिकाणी दोघांकडे पण खाली डिवायडेड बाय मध्ये 2 आहे याला आपण वरती घेऊन जाऊया. सो हे कसं होईल आय मायनस 1 1 प्लस आय अंडरवूड 3. आता हे जे 2 आहे तर ते या दोघांना मल्टिप्लाय करेल. सो 2i - 2 / 1 + i / 3. ओके सो आता तुम्ही जर पाहिलं तर आयोटा कुठे आहे खाली आहे आणि ॲज यू नो की आयोटाला कधीही आपण डिनॉमिनेटरमध्ये ठेवत नाही. मग आयोटाला वरती आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याला वर आणि खाली काय करायचं आहे सेम कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं आहे. कॉन्जुगेट म्हणजे काय जस्ट सिम्बॉल अपोजिट घ्यायचा सॉरी साईन अपोजिट घ्यायचा आहे. 1 - i / 3 / 1 - i / 3. सो हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्याकडे एक व्हॅल्यू येईल त्यासाठी तुम्हाला याने याला प्लस याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे 2i - या ठिकाणी आय स्क्वेअर होणार आहे अंडरवूड 3 आणि 2. ओके हे मी पुढे सॉल्व करते कारण ते जागा नाही तसंही. सो आता आपण अशा पद्धतीने दोन वह्या ठेवूया आणि मग आपण सॉल्व करूया. सो इथे आहे 2i - 2. सो 2i ने म्हणजेच 2i आधी आपण या दोघांना मल्टिप्लाय करणार आहोत. सो 2i - i² अंडरवूड 3 / 2 किंवा 2 / 3 कसंही चालेल. नेक्स्ट आहे -2 - 2 / 1 केलं तर 1 - 2 राहणार आहे. -- प्लस होईल या ठिकाणी 2i / 3 किंवा i² / 3 कसंही चालेल. नेक्स्ट आहे डिवायडेड बाय 1 ने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. सो 1 - i / 3 प्लस i / 3 ने तुम्हाला या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी येईल i / 3 - i² / 3. ओके सो आय होप की हे क्लिअरली पाहायला मिळते. आता नेक्स्ट आपण याला सॉल्व करूया. ॲज यू नो की आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते -1. सो इथे आपण i² ठिकाणी वगैरे -1 घेणार आहोत. सो हे आहे -1 - 2 / 3 - 2 + 2 i / 3 डिवायडेड बाय 1 - i / 3 + i / 3. हां हे कट होईल या ठिकाणी. प्लस या ठिकाणी 1 + 1 का कारण -- प्लस होणार मल्टिप्लाय बाय 3. सो हे दोघं कट होतील. अजून वरती काही कट वगैरे होते का. सो 2i + 1 + 1 / 2 केलं तरी या ठिकाणी 2s राहील. सो मी डायरेक्ट 2 लिहिते. √3 - 2 + 2i √3 डिवायडेड बाय 1 + 3 डायरेक्ट इथे लिहूया आपण. आता इथे आहे 2i. ओके इथे असं नाही होऊ शकत. सो हे आपण डायरेक्ट ॲड करूया. आता काय काय राहत आहे वरती 2i + 2 √3 - 2 + 2 √3 आयला आपण इकडे टाकूया. ओके इथे 4 आहे वरती सगळे 2 आहेत. आपण वरच्या 2 ला कॉमनमध्ये कॉमन घेऊया. √3 - 1 + √3 डिवायडेड बाय 4. 2 1 2 2 2 4. ओ सॉरी दिसलं नसेल. या ठिकाणी मी काय केलं 2 ला कॉमन घेतलं. 2 ला कॉमन घेतल्यामुळे आतमध्ये जे काही उरतील ते सगळे लिहिले. 2 1 2 2 2 4. आता काय राहिलेलं आहे i + √3 - 1 + √3 / 2. सो आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत आयचे टर्म्स एकत्र आणि विदाउट आयचे टर्म्स एकत्र. सो विदाउट आय काय आहे √3 - 1 / 2 आणि या ठिकाणी काय येणार आहे प्लसमध्ये आपण करणार आहोत. तिथे काहीच नाही आहे. सो आपण 1 सपोज करूया. म्हणजेच या ठिकाणी येणार आहे √3 + 1. दोघांकडेही आय जो आहे त्याला आपण घेऊया कॉमन आणि खाली येणार आहे 2. ओके या ठिकाणी काहीच नाही आहे. सो मी इथे 1 आहे असं सपोज केलं कारण इथे आतमध्ये काहीतरी पाहिजे ना आयला कॉमन घेतल्यानंतर. सो दॅट्स वाय √3 - 1 / 2 + √3 + 1 / 2 आयोटा अशा पद्धतीने हे एक्स आणि हे वाय आलेलं आहे. त्याला एक्स आणि वाय तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ए आणि बी घेऊ शकता. शक्यतो ए आणि बी घ्या कारण तुम्हाला पुढे काय काय फाईंड आउट करायचं आहे. अजून पोलार फॉर्म वगैरे पण फाईंड आउट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आधी टॅन थिटा पण फाईंड आउट करावं लागेल. सो आपण ए इज इक्वल टू घेऊया √3 - 1 / 2 आणि बी इज इक्वल टू आपण घेऊया √2 + 1 / 2. नेक्स्ट आता आपल्याकडे ए आणि बीच्या व्हॅल्यूज आहेत. याच्या आधारे आपण फाईंड आउट करणार आहोत मॉड्युलस. मॉड्युलस का तर आपल्याला पोलार फॉर्मसाठी आरची व्हॅल्यू लागते. आर म्हणजेच मॉड्युलस. सो a² + b² अंडररूटमध्ये ए स्क्वेअर म्हणजेच काय √3 - 1 / 2² + या ठिकाणी √3 + 1 / 2²
ओके सो आता इथे तुम्हाला ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. सो यासाठी सॉरी हा ब्रॅकेट जरा चुकला, मोठा काढायला हवा होता. ओके सो आता या ठिकाणी अंडर रूट थ्रीचा स्क्वेअर मायनस टू अंडर रूट थ्री इंटू वन प्लस वनचा स्क्वेअर, सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. अगेन इथे पण तेच अंडर रूट थ्रीचा स्क्वेअर प्लस टू अंडर रूट थ्री इंटू वन प्लस वनचा स्क्वेअर डिवायडेड बाय दोनचा स्क्वेअर चार. एकदाच लिहिला तरीही चालेल कारण दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. नेक्स्ट आता या ठिकाणी अंडर रूट थ्रीचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, फक्त थ्री येणार आहे. सो थ्री मायनस टू अंडर रूट थ्री प्लस वन डिवायडेड बाय फोर प्लस थ्री प्लस टू अंडर रूट थ्री प्लस वन डिवायडेड बाय फोर एकदाच लिहिणार आहोत आपण. आता इथे हे जे आहे आणि हे जे आहे सेम आहे, सो ते निघून जाईल. इथे आहे थ्री पॉझिटिव्ह वन प्लस थ्री प्लस वन डिवायडेड बाय फोर. सो तीन तीन सहा सात आठ म्हणजे एट बाय फोर. सो एट बाय फोरला तुम्ही रिड्यूस करू शकता चार एके चार, चार दोन आठ अंडर रूट टूमध्ये. सो अंडर रूट टू काय आलेलं आहे तुमची आरची व्हॅल्यू. सो आर इज इक्वल टू अंडर रूट टू. आरची व्हॅल्यू मिळालेली आहे, फाइंड आउट केलेली आहे. आता आपण फाइंड आउट करणार आहोत की टॅन थीटाची व्हॅल्यू. ॲज यू नो की ए आणि बीच्या व्हॅल्यूज होत्या अंडर रूट थ्री मायनस वन बाय टू आणि अंडर रूट थ्री प्लस वन बाय टू, दोन्ही पॉझिटिव्हमध्ये होत्या. दॅट्स वाय हे कशामध्ये येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सो तुम्ही हे या ठिकाणी लिहू शकता की हिअर अंडर रूट थ्री मायनस वन बाय टू ह्या काय आहेत ए आणि बीच्या व्हॅल्यू, अँड अंडर रूट थ्री प्लस वन बाय टू आर किंवा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. कशावरून? दोघांच्या पण साइन्स पॉझिटिव्ह आहे त्याच्यावरून आपण हे डिसाईड केलं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट जे पण तुम्ही त्याला म्हणत असाल ते. ॲम्प्लिट्यूड झेड इज इक्वल टू काय असतं, टॅन थीटा इज इक्वल टू सॉरी फॉर दी नॉईज, टॅन थीटा इज इक्वल टू असतं बी बाय ए. सो फक्त थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बीची व्हॅल्यू काय आहे दॅट इज कुठे दिलं, हा बीची व्हॅल्यू आहे अंडर रूट थ्री प्लस वन डिवायडेड बाय टू डिवायडेड बाय एची व्हॅल्यू आहे अंडर रूट थ्री मायनस वन डिवायडेड बाय टू. आता तुम्ही काय करू शकता, हा जो टर्म आहे पूर्ण शेवटचा याला तुम्ही वरती घेऊ शकता, मल्टीप्लाय करू शकता, म्हणजेच टॅन इनवर्स अंडर रूट थ्री प्लस वन बाय टू, आय होप की क्लिअरली पाहायला मिळत आहे, इंटू टू डिवायडेड बाय अंडर रूट टू अंडर रूट थ्री मायनस वन. टू टू कॅन्सल होईल, याचा अर्थ टॅन इनवर्स अंडर रूट थ्री प्लस वन अंडर रूट थ्री मायनस वन. सो थीटाची व्हॅल्यू आलेली आहे टॅन इनवर्स अंडर रूट थ्री प्लस वन अंडर रूट थ्री मायनस वन. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे पोलार फॉर्म. सो ॲज यू नो की पोलार फॉर्मची व्हॅल्यू किंवा फॉर्म्युला आपण याच्या आधीही लिहिलेला होता. पोलार फॉर्म इज इक्वल टू झेड इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साईन थीटा. आता इथे जो आर जी आरची व्हॅल्यू आहे ती आली होती अंडर रूट टू, जी आपण आत्ताच फाइंड आउट केली. आतमध्ये येणार आहे कॉस. आता इथे थीटाची व्हॅल्यू नाही लिहिले तरीही चालेल कारण ती खूप मोठी व्हॅल्यू आहे. सो जेव्हा अशा पद्धतीच्या व्हॅल्यूज असतात तेव्हा आपण याच्या फॉर्म्युलामध्ये भरत नाही, फक्त आपण शेवटी लिहिणार आहोत की या ठिकाणी हिअर किंवा देअर फॉर किंवा हिअर काय पण असेल ते. हिअर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट थ्री प्लस वन अंडर रूट थ्री मायनस वन. ओके सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल पूर्ण केलेलं आहे आणि ही ॲक्च्युली आपली पोलार फॉर्मची व्हॅल्यू आहे. थीटा जर मेजरेबल असेल तर आपण तो लिहितो, जर मेजरेबल नसेल तर आपण जस्ट असं शेवटी मेन्शन करतो. सो इन दिस वे आपण हा क्वेश्चन कम्प्लीट केलेला आहे. नेक्स्ट आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर एट. झेड दिलेला आहे टू प्लस थ्री आयोटा आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे झेड बार. ओके इज इक्वल टू झेड आहे म्हणजे झेड म्हणजे काय कॉम्प्लेक्स नंबर आणि झेड बार याचा अर्थ काय, तुम्ही कॉन्ज्युगेट घेणार आहात झेडचं. ओके सो आता या ठिकाणी ॲक्च्युअल झेड काय आहे टू प्लस थ्री आय आणि कॉन्ज्युगेट ऑफ झेड काय येईल टू मायनस थ्री आय. सो तुम्ही या ठिकाणी लिहू शकता म्हणजे इथे मेन्शन करू शकता. ओ सॉरी ते डबल बार आहे. ओके डबल बार आहे म्हणजे काय कॉन्ज्युगेट घेऊन परत कॉन्ज्युगेट घ्यायचं. सो झेड इज इक्वल टू आहे टू प्लस थ्री आय, कॉन्ज्युगेट आहे टू मायनस थ्री आय आणि डबल कॉन्ज्युगेट आहे म्हणजे याचं कॉन्ज्युगेट करायचं. याचं कॉन्ज्युगेट म्हणजे काय, परत हे मायनसचं साईन काय होणार आहे प्लस होणार आहे. सो देअरफॉर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं हे छोटं आणि हे मोठं, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर ही फर्स्ट व्हॅल्यू आणि ही थर्ड व्हॅल्यू सेम आलेली आहे. याचा अर्थ झेड बार बार इज इक्वल टू काय येणार आहे, म्हणजे झेड कॉन्ज्युगेट कॉन्ज्युगेट इज इक्वल टू काय येणार आहे, झेड येणार आहे. ओके सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे झेड झेड कॉन्ज्युगेट किंवा बार इज इक्वल टू मॉड्युलसचं स्क्वेअर. ओके सो आता या ठिकाणी झेडची व्हॅल्यू काय असते ती आपण पुन्हा इथे लिहूया टू प्लस थ्री आय. झेड बारची व्हॅल्यू काय असणार आहे टू मायनस थ्री आय आणि कॉन्ज्युगेट ऑफ झेड. आता या ठिकाणी
कॉन्जुगेट नाही, मॉड्युलस. मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे काय? ए अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो यांनी काय घेतलेलं आहे? मॉड्युलसचा स्क्वेअर. मॉड्युलसचा स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता की ए इज इक्वल टू 2 आहे आणि बी इज इक्वल टू 3 आहे. सो इथे पण स्क्वेअर आहे, इथे पण अंडर रूट आहे. दोघांचा जर आपण स्क्वेअर केला तर तुम्हाला या ठिकाणी अंडर रूट निघालेला मिळेल. म्हणजेच मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एची व्हॅल्यू काय आहे? 2 स्क्वेअर प्लस बीची व्हॅल्यू काय आहे? 3 स्क्वेअर. सो अशा पद्धतीने या ठिकाणी 4 + 9 यू विल गेट इथे 13. सो मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू 13. आता आपल्याला काय दाखवायचं आहे? झेड मल्टीप्लाय बाय झेड कॉन्जुगेट इज इक्वल टू झेड स्क्वेअर येतो आहे का? सो ते आपण या ठिकाणी कसं दाखवू शकतो? झेडची व्हॅल्यू काय आहे? 2 + 3i, 2 - 3i. हे तुम्हाला मल्टीप्लाय करायचं आहे. 2 × 2 = 4 मायनस बे ओके हां 2 × 2 = 4 मायनस 2 × 6i प्लस या ठिकाणी 6i मायनस या ठिकाणी येणार आहे 3 × 3 = 9i² ओके. सो 4 + 6 कॅन्सल होईल प्लस 9i² आय स्क्वेअर काढून टाका कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते? -1 जी घेतल्यामुळे इथे साईन चेंज झालं. या ठिकाणी आलेलं आहे 13. सो अशा पद्धतीने याला 1 नंबर द्या, याला 2 नंबर द्या. सो फ्रॉम 1 and 2 यू कॅन से दॅट मॉड्युलस ऑफ झेड स्क्वेअर, इथे तुम्ही स्क्वेअर पण लिहू शकता, इज इक्वल टू झेड झेड बार ओके, कारण दोघांचे व्हॅल्यू सेम आले. आफ्टर दॅट थर्ड वन आहे ते म्हणजे झेड प्लस झेड बार हे रियल आहे की नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. सो आपल्याला ती झेडची व्हॅल्यू लिहावी लागेल आणि मग झेड बारची व्हॅल्यू लिहायची आहे, मग त्याला ॲड करायचं आहे अँड देन यू विल से की ते रियल आहे की नाही. सो झेड आहे दॅट इज 2 + 3i आणि झेड बार आहे म्हणजे झेडचं कॉन्जुगेट आहे दॅट इज 2 - 3i. सो आता या ठिकाणी प्लस साईन बाहेर आहे त्याच्यामुळे तुम्हाला साईन चेंज करायची गरज नाही, अदरवाईज आपण साईन चेंज करतो. 2 + 3i प्लस 2 - 3i हे दोघं कॅन्सल होतील, 2 आणि 2 होणार आहे 4. आणि ॲज यू नो की 4 काय आहे? रियल नंबर, इज रियल नंबर. आणि देअरफॉर झेड प्लस हे मी फास्ट घेते कारण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉन्जुगेट काय आहे किंवा काय आहे. झेड बार इज इक्वल टू 4 इज इक्वल टू रियल नंबर आहे ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोर्थ वन. फोर्थ वन आपण नेक्स्ट पेजवरती सॉल्व करूया. फोर्थ वन आहे दॅट इज झेड मायनस झेड कॉन्जुगेट इज इक्वल टू 6i. 2 + 3i मायनस कॉन्जुगेटची व्हॅल्यू काय येणार आहे या ठिकाणी? 2 - 3i इज इक्वल टू आपल्याला दाखवायचं आहे 6i आहे का? सो आपण हे सॉल्व करूया आणि मग हे बरोबर आहे का ते दाखवूया. सो LHS इज इक्वल टू 2 + 3i मायनस 2, आतमधलं साईन प्लस होईल या ठिकाणी चेंज होईल, 2 कॅन्सल होतील, 3 आणि 3 = 6i. सो LHS इज इक्वल टू RHS ओके. सो अशा पद्धतीने 6i आणि 6i सेम आलं आहे. सो हे झालं तुमचं आन्सर. आणि इन दिस वे हे काय आहे तुम्ही हे पण मेन्शन करू शकता, देअरफॉर झेड मायनस झेड आय इज इक्वल टू 6i. आता आपण सॉल्व्ह करतो आहे नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला सांगितलेलं आहे झेड वन आहे 1 + i आणि झेड टू आहे 2 - 3i. सो तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत फॉलोविंग काही व्हॅल्यूज. फर्स्ट व्हॅल्यू आहे झेड वन प्लस झेड टू होल बार आहे इज इक्वल टू झेड वन बार प्लस झेड टू बार ओके. सो होल बार आहे याचा अर्थ आपल्याला या दोघांचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे, आधी ॲडिशन करायचे आहे आणि मग कॉन्जुगेट घ्यायचा आहे. झेड वन आहे आपल्याकडे 1 + i, झेड टू आहे आपल्याकडे 2 - 3i, हे आधी आपल्याला ॲड करायचं आहे आणि मग याचं कॉन्जुगेट घ्यायचं आहे. सो आधी आपण LHS करूया, मग आपण RHS करूया आणि मग आपण हे इक्वल आहे असं दाखवूया. सो LHS इज इक्वल टू आलेलं आहे 1 + i प्लस 2 - 3i. सो 1 + i प्लस 2 - 3i बार आहे असा इज इक्वल टू, आता या ठिकाणी 1 + 2 काय होईल 3 आणि बार मायनस म्हणजे आयमधून आय गेलं तर काय राहणार आहे या ठिकाणी? -2i, याचं बार इज इक्वल टू 3 + 2i, कारण जर बार रिमूव्ह केला तर काय होतं? साईन बदलतं. नेक्स्ट आता आपण बघूया की RHSची व्हॅल्यू काय येते. RHS याला आपण 1 नंबर देऊया. झेड वन बार प्लस झेड टू बार सेपरेट सेपरेट आहे. झेड वन आहे 1 + i, सो बार केलं तर 1 - i प्लस झेड टू आहे 2 - 3i, बार केलं तर 2 + 3i. सो या ठिकाणी पण जर आपण पाहिलं तर 2 आणि 1 = 3 होणार आहे आणि इथून सपरेट केलं तर 2i. सो इन दिस वे याच्यामधून गेलं तर येस प्लस येणार ओके, प्लस येणार प्लस 2i. सो फर्स्ट आणि सेकंड जर आपण पाहिलं तर दोन्ही सेम आहे, देअरफॉर फ्रॉम 1 आणि 2 वी कॅन से दॅट की याची व्हॅल्यू काय होती? झेड झेड वन प्लस झेड टू दी होल बार
इज इक्वल टू आहे झेड वन बार प्लस झेड टू बार सोबत. ओके, सो अशा पद्धतीने आपण हेही सॉल्व्ह केलं आहे. नेक्स्ट आता आपण पाहू यातील सेकंड. आता आपण पाहतो यातील सेकंड. सेकंड आहे झेड वन मायनस झेड टू द होल बार इज इक्वल टू आलं पाहिजे झेड वन बार मायनस झेड टू बार. ओके, झेड वनची व्हॅल्यू काय आहे, वन प्लस आय. सो वन प्लस आय मायनस टू मायनस टू प्लस होईल या ठिकाणी, कारण जर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय होतं, प्लस होतं. मी या ठिकाणी ब्रॅकेटची स्टेप नाही लिहिली आहे, कारण तुम्हाला ती कळली असेलच, सो दॅट्स वे मी इथे मेन्शन नाही केली आहे, बट तुम्ही मेन्शन करू शकता. सो इथे आपण लिहूया एल एच एस इज इक्वल टू आलेलं आहे. आता हे ॲड वगैरे करूया आपण. मायनस वन प्लस फोर आय कॉन्जुगेट घ्यायचं आहे. याचं कॉन्जुगेट घेताना फक्त मधलं साईन जे आहे तर ते बदलतं, आजूबाजूचं कोणतेही साईन बदलत नाही. म्हणजे या ठिकाणी येणार आहे मायनस वन मायनस फोर आय, हे आलेलं आहे याचं कॉन्जुगेट. कोणाचं, याचं. नेक्स्ट आता आपण घेऊया आर एच एस इज इक्वल टू काय आहे, झेड वन बार मायनस झेड टू बार. झेड वन मायनस झेड टू बार बार आहे. झेड वन म्हणजे काय येणार आहे, वन मायनस आय मायनस झेड टूचं बार घ्यायचं आहे, म्हणजेच टू प्लस थ्री आय घ्यायचं आहे. सॉरी, मी या ठिकाणी मायनसच घेतलं, सॉरी. सो वन मायनस आय मायनस साईन असल्यामुळे आतमधले साईन बदलतील. सो अशा पद्धतीने या ठिकाणी टूमधून वन गेलं तर येणार आहे मायनस वन, कारण मायनस टू आहे, आणि मायनस मायनस प्लस होईल, आणि या ठिकाणी येणार आहे मायनस वन मायनस फोर आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट आणि सेकंडचे व्हॅल्यूज सेम आहेत, त्याच्यामुळे फ्रॉम वन अँड टू यू कॅन से दॅट झेड वन मायनस झेड टू द होल बार इज इक्वल टू झेड वन बार मायनस झेड टू बार. ओके, पाहतोय थर्ड वन. झेड वन मल्टीप्लाय बाय झेड टू द होल बार इज इक्वल टू झेड वन बार झेड टू बार. एल एच एस आपण घेऊया, म्हणजेच झेड वन मल्टीप्लाय बाय झेड टू बार. झेड वन काय आहे आपल्याकडे, झेड वन आहे दॅट इज वन प्लस आय, झेड टू आहे दॅट इज टू मायनस थ्री आय द होल बार. वनने मल्टीप्लाय केलं टू आलं मायनस थ्री आय प्लस टू आय मायनस थ्री आय द होल स्क्वेअर, आणि याच्यावरती बार आहे असा. सो टू प्लस आहे टू मायन टू आहे इथे, आणि इथे पण टू आहे. सो तुम्ही याला इझिली ॲड नाही करू शकत, कारण दोघांकडेही आय आहे, आणि थ्री आय प्लस टू आय, इथे मायनसचं प्लस होईल, कारण ॲज यू नो की आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते मायनस वन. सो टू आणि थ्री काय होणार आहे, बार आहे असा. टू आणि थ्री काय होणार आहे, फाईव्ह. इथून हे मायनस झालं तर काय होणार आहे, या ठिकाणी मायनस आय, बार आहे असा. कॉन्जुगेट जर आपण बाहेर काढलं तर याचा आन्सर येणार आहे फाईव्ह प्लस आय. हे आलं फर्स्ट, याचा आन्सर आलेला आहे या ठिकाणी फाईव्ह प्लस आय. नेक्स्ट आता आपल्याला हे दाखवायचं आहे झेड वन बार आणि झेड टू बार. हा आहे आपला आर एच एस. सो झेड वन काय आहे, दॅट इज वन प्लस आय, वन प्लस वन मायनस आय होईल, मल्टीप्लाय बाय टू मायनस थ्री आय आहे, याचं टू प्लस थ्री आय होईल. आता हे मल्टीप्लाय करताना टू प्लस थ्री आय मायनस टू आय मायनस थ्री आय स्क्वेअर. सो टू प्लस थ्री आय मायनस टू आय मायनस या ठिकाणी प्लस होईल, कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, मायनस वन असते. सो अगेन या ठिकाणी होणार आहे प्लस आय प्लस थ्री. सो फाईव्ह प्लस आय. ओके, सो इथे पण फाईव्ह प्लस आय, इथे पण फाईव्ह प्लस आय. देअरफॉर फ्रॉम वन अँड टू वी कॅन से दॅट की झेड वन पॉईंट झेड टू द होल कॉन्जुगेट इज इक्वल टू झेड वन कॉन्जुगेट मल्टीप्लाय बाय झेड टू कॉन्जुगेट. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे. आता आपण पाहतोय लास्ट एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल आहे दॅट इज फोर्थ वन. झेड वन बाय झेड टू याचं आपण घेणार आहोत होल कॉन्जुगेट इज इक्वल टू झेड वनचं कॉन्जुगेट बाय झेड टूचं कॉन्जुगेट. अगेन एल एच एस, झेड वनची व्हॅल्यू आहे दॅट इज वन प्लस आय, डिवायडेड बाय झेड टूची व्हॅल्यू आहे दॅट इज टू मायनस थ्री आय. याचा आपण घेणार आहोत एकूण बार. ओके, सो इज इक्वल टू वन प्लस आय डिवायडेड बाय टू मायनस थ्री आय. याला तुम्हाला खाली आणि वरती कॉन्जुगेट घेऊन मल्टीप्लाय करावं लागेल. सो वन प्लस आय हे आहे असं, मल्टीप्लाय बाय टू प्लस थ्री आय, कारण आपण आयला कधीच डिनॉमिनेटरमध्ये नाही ठेवत. टू मायनस थ्री आय मल्टीप्लाय बाय टू प्लस थ्री आय. ओके, सो आता या ठिकाणी वनने टूला मल्टीप्लाय केलं तर टू येईल, प्लस थ्री आय प्लस टू आय प्लस या ठिकाणी थ्री आय स्क्वेअर डिवायडेड बाय टू टू जर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट लिहू शकता टू स्क्वेअर मायनस थ्री आयचा स्क्वेअर, कारण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. नेक्स्ट आहे इथे टू प्लस थ्री आय प्लस टू आय मायनस थ्री आय, कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनसमध्ये येते. डिवायडेड बाय फोर मायनस नाईन, प्लस करून टाका कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू तशी पुन्हा मायनसमध्ये येणार आहे. आय होप की तुम्हाला कळतं आहे मी काय करते ते. जर नसेल कळत तर एखादी स्टेप तुम्ही वाढवू शकता आरामात, किंवा एखादी स्टेप अजून रिड्यूस केली तरी पण चालणार आहे. इथे आय नको पाहिजे, कारण आपण आयची व्हॅल्यू इथे लिहिलेली आहे.
सो टू मधून जर आपण 3 सबट्रॅक्ट केले यू विल गेट मायनस 1 आणि इथे येणार आहे पॉझिटिव 5 डिवाइडेड बाय 4 आणि 4 आणि 9 किती होतात 13 होतात. सो याचा आपल्याला घ्यायचं आहे कॉन्जुगेट. कॉन्जुगेट घेतल्यानंतर मायनस 1 मायनस 5 आय डिवाइडेड बाय 13 हे काय आलेलं आहे आपलं फर्स्ट ह्याचा आन्सर जे की आहे आपलं एल एच एस. नेक्स्ट आहे आर एच एस. आर एच एसमध्ये काय घ्यायचं आहे आर वनचं कॉन्जुगेट बाय आर टूचं कॉन्जुगेट. आर वनचं कॉन्जुगेट म्हणजे आय मायनस 1 डिवाइडेड बाय आर टूचं कॉन्जुगेट म्हणजे 2+3i. अगेन तुम्हाला याला हे मल्टीप्लाय करावं लागणार आहे म्हणजेच 2-3i डिवाइडेड बाय 2-3i. अगेन सेम करायचं आहे 2 1s are 2 मायनस 2i मी असं केलं किंवा तुम्ही उलटही करू शकता ॲज यू विश. मायनस 3i प्लस 3i स्क्वेअर डिवाइडेड बाय 2² - 3i² इज इक्वल टू आता या ठिकाणी पुन्हा एकदा 2 - 2i - 3i - 3 कारण परत तोच i चा स्क्वेअर आपण घेतलं आहे. सो मायनस 1 येणार आहे व्हॅल्यू. या ठिकाणी 4 प्लस अगेन 9 येणार आहे. सो मी हे इथेच खाली सॉल्व करते कारण एवढंच राहिलं आहे. सो दॅट्स वाय 2 मधून 3 गेले अगेन या ठिकाणी मायनस 1 इथे येणार आहे वजा मायनस 5i डिवायडेड बाय 13. सो मायनस 1 मायनस 5i डिवायडेड बाय 13 फर्स्ट आणि सेकंड सेम आलेलं आहे. देअर फॉर फ्रॉम 1 and 2 यू कॅन से दॅट z1 by z2 द होल बार इज इक्वल टू z1 bar by z2 bar. ओके सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. आय होप की तुम्हाला एक्झाम्पल कळलं असेल आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. थोडीशी घाई झाली शेवटी बट याची प्रॅक्टिस आपण खूप सारी केलेली आहे. सो तुम्हाला हे येत असेल असं मी अज्युम केलं होतं. तुम्ही व्हिडिओची स्पीड कमी करून पण पाहिलं असेल कदाचित. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्सरसाइज. बाय बाय.